पोलिसांनी किती लाखाचा गुटखा खाल्ला? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। काल विटा पोलिसांनी 13 लाखाचा गुटखा पकडल्याची बातमी जोरदारपणे झळकत होती। तब्बल 13,65,000 गुटखा आणि 7 लाखांची गाडी असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं। पण काही गुटखा पोलिसांनी लपवल्याचीही चर्चा आहे। त्याच गाडीत आरएमडीच्या 7 पेट्या होत्या, त्या दाखवल्याच नसल्याची चर्चा आहे। 13 लाखाचा गुटखा दाखवला आणि बाकीचा पोलिसांनी खाल्ला काय असा सवाल विचारला जातोय। विटा शहरातही रोज लाखो रुपयांचा गुटखा येतो। एका युवक नेत्याच्या आश्रयाला असलेला एक जण लाखो रुपयांचा गुटखा विकतो। तसंच रोज 2.5 ते 3 कोटींचा गुटखा विट्यातून नगर, जालना आणि औरंगाबादकडे पाठवला जातो। सांगलीतला एक मोठा व्यापारी हा गुटखा विटामार्गे नगर, जालना आणि औरंगाबादला पाठवतो। या बदल्यात सांगली जिल्ह्यातल्या पोलिसांसाठी महिन्याला 25 लाखाचा हप्ता दिला जात असल्याचं बोललं जातं। हा गुटखा रोजच विटा भिवघाट मार्गे पाठवला जातो। मग या लोकांच्यावर ठोस कारवाई का होत नाही? सांगलीचा एक मोठा व्यापारी आणि राजकीय आश्रय असलेला जमादार असे दोघे गुटख्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालवतात। रोज करोडो रुपयांचा गुटखा जिल्ह्यात येतो आणि जिल्ह्याबाहेर पाठवला जातो। या व्यापाऱ्यांच्या मुसक्या का वळल्या जात नाहीत? त्यांचा खुलेआम धंदा कुणाच्या जीवावर चालतो? रोज जाणाऱ्या गाड्या पोलिसांना कशा सापडत नाहीत असा सवाल लोकांच्यातून विचारला जातोय।